चोरीचा परिणाम। मोनू नेहमीच आपल्या खेळण्यांना निष्काळजीपणे हाताळायचा। एके दिवशी त्याने खेळता खेळता आपली नवीन रिमोट वाली कार तोडली। संध्याकाळी जेव्हा आई बाबा जेवत होते तेव्हा मोनू नवीन कार साठी मागे लागला। बाबा, मला नवीन रिमोटची कार हवी आहे। अरे, मागला आठवड्यातच तर घेऊन दिली तुला। ती कार चांगली नव्हती, मी नीट खेळलो पण नाही आणि ती तुटली। नाही मोनू, तू तुझी खेळणी कधीच सांभाळून ठेवत नाही। अरे, खेळणं बघताच तोडून देतोस। आता तुला नवीन कार नाही मिळणार। आता या गोष्टीवर काहीच बोलणं नाही होणार। एवढं बोलून बाबा उठून चालू लागले। मोनूला आई बाबांचा खूप राग येत होता। त्याला कसंही करून नवीन कार हवी होती। तेव्हा त्याच्या डोक्यात एक दुष्ट कल्पना आली। रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा त्याने बाबांच्या खिशातून काही पैसे काढले। दुसऱ्या दिवशी मोनू शाळेतून परत येताना एका खेळण्याच्या दुकानात गेला आणि आपल्या आवडीची कार विकत घेतली। हे सगळं दूर उभे असलेले दोन चोर सुद्धा बघत होते। लहान मुलाजवळ एवढे पैसे बघून ते दोघ खूप खुश झाले। अरे वा, आज तर एकदम मस्त शिकार भेटला आहे, चल छोट्या। दोन्ही चोर मोनूचा पाठलाग करू लागले। थोड्याच अंतरावर एक निर्मनुष्य गल्ली होती। संधी साधून चोर त्याच्या समोर जाऊन उभे राहिले। ए पोरा, चल लवकर सगळे पैसे आम्हाला दे। नाही, हे माझे पैसे आहेत। पण आता आमचे होणार आहेत, चल लवकर दे। चोरांनी मोनूला घाबरवलं आणि त्याच्या जवळचे सगळे पैसे घेतले। ओढाताणी मोनूची नवीन कार सुद्धा तुटली। मोनूला आपल्या कर्मावर फारच वाईट वाटू लागले। त्याने ती तुटलेली कार आपल्या बॅग मध्ये ठेवली आणि घराकडे चालू लागला। तो विचार करत होता की कुणाला काहीही सांगणार नाहीतर त्याला सगळे खूप रागवतील। आता मी काय करू? आई बाबांना सांगू पण शकत नाहीतर मला खूप रागवतील। पण घरी एक वेगळंच सरप्राईज मोनूची वाट बघत होत। मोनू जसा घरी पोहोचला त्याच्या बाबांनी त्याला एक नवीन कार दिली आणि म्हणाले, सॉरी बेटा, मला तुला नाही नव्हतं बोलायचं। मुलं तर खेळणं तोडतातच। मग नंतर मला वाटलं की मी बरोबर नाही केलं, म्हणून मी तुझ्यासाठी नवीन रिमोट वाली कार घेऊन आलो, ही घे। हे ऐकून मोनू जोर जोरात रडायला लागला। काय झालं बाळा, रडतोयस का? त्याने रडत रडत आई बाबांना घडलेली हकीकत सांगितली। आय एम सॉरी आई बाबा, मी घरातून पैसे चोरून नवीन कार विकत घेतली होती, पण चोरांनी पैसे पण लुटले आणि नवीन कार पण तोडली। मोनूच्या आई बाबांना कळलं होत की मोनूला त्याच्या कर्माचं फळ मिळालं होत, म्हणून त्यांनी त्याला माफ केलं आणि त्याला प्रेमाने समजावलं। बाळा, चोरी करणं खूप वाईट गोष्ट आहे। बरं झालं की चोरांनी तुला काही त्रास दिला नाही। यापुढे कधीच असं करू नकोस। मोनूला आपल्या चुकीची जाणीव झाली होती। त्याने पुन्हा कधीच चोरी न करण्याचं वचन दिलं।